प्रकाश आंबेडकर जे आहेत ते सेनेसोबत युती करू इच्छितात, परंतु ते राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत पुढचे पुढे बघू, माझी युती फक्त सेनेशी असेल असं म्हणतात उद्धव ठाकरे गटाशी. साहेब, आपल्या 15 वर्षाच्या कृषी मंत्रीपदाच्या काळात दुसरी हरित क्रांती झाली असं बरेच जण म्हणतात किंवा म्हटलं जातं. त्या तुलनेत सध्याची जी धोरणं आहेत ती थोडीशी कमकुवत वाटतात आणि असं लोकांचं कमकुवत वाटत नाही की नक्कीच आज सगळं देशाची गरज आपण भागवत नाही. एक, जगातल्या अनेक देशाला आपण धान्य देतो का नाही, या सगळ्या गोष्टी होत आहेत. म्हणजे माझ्या आता अकदा लक्षात नाही, पण मी खातं सोडलं तर काहीतरी 251 दशलक्ष टन धान्य हायेस्ट आतापर्यंत तयार झालं होतं. आता ते आपण 300 चौकं गेलो आणि त्यामुळे आता काही दुर्लक्ष झालं असं नाही. दुर्लक्ष कोण करणार? आज जे होतं आहे ते शेतकऱ्याच्या कष्टामध्ये होतं आहे आणि शेतकरी दुर्लक्ष करत नाही. तो काही नवीन करलं तर त्याच्यात उलटू शकतो. सर, त्याच्यामध्ये तजेलदार आणि चांगली दिसणारी फळं देखील ग्राहक घ्यायच्या त्याच्याकडे आकर्षक होत नाही. आता आपण भरपूर म्हणजे आरोग्य आजारी पडल्यानंतर ॲपल द्यायचो, सफरचंद द्यायचो, परंतु जी आत्ताच्या ह्याच्यामध्ये रासायनिकयुक्त जी फवारणी होती त्याच्याकडे कमी आकर्षण त्याचं कमी झालेलं आहे असं मला वाटत नाही. मला असं वाटतं की ताज्या भाज्या आणि फळं याच्यात लोकांचं लक्ष करू शकता कितीतरी वाढलेली आहे. म्हणजे मी नेहमी मागं गमतीन सांगायचो की आमच्या लहानपणी एक काळ असा होता, तुम्ही मोसंबी घेऊन आला तर घरात कुणी आजारी आहे का असा प्रश्न विचारायचा. दुसरी फळंच नव्हती आणि सफरचंद वगैरे ही फळं आम्ही ऐकण्यात होती ती कधी महाराष्ट्रात मिळतील असं नाही. आता इसिशांचं सफरचंद मिळतं, अनेक प्रकारची फळं मिळतात आणि हे शेतकऱ्यांनी कष्ट करून या फळबाग विकास संधीचा लाभ घेऊन ही फळं आज सवन समाजासाठी उपलब्ध केली आणि नवी फिरी असो किंवा जुनी फिरी असो या फळांच्या संबंधी त्यांच्यामध्ये सुद्धा आस्था आहे आणि त्याचा खप हे दिवसेंदिवस वाढतोय असं मला दिसतंय. वारंवार टीका करणारे ते देखील कृषी मंत्री सत्तार या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी पाहिल्यानंतर आपलं कौतुक केलेलं आहे. साहेब, आपण कृषी मंत्री असताना ज्या पद्धतीने निर्णय घेतले त्या तुलनेने आता जे कृषी मंत्रालयाचं केंद्रीय कृषी मंत्रालयाचं काम चालू आहे त्या संदर्भात आपलं काय मत आहे? त्यावेळी जी सगळं धोरण घेतली केली होती ती धोरण आज अधिक राहण्याची काळजी घेतली. आता या सवन प्रदर्शनामध्ये 80-90% निर्णय आम्ही लोकांनी शक्यत असताना घेतले की या दिशेने जायचं. आज त्या दिशेने जाण्याच्या दृष्टीनं अवलं टाकलेली जात आहेत ही अतिशय चांगली गोष्ट. तुमच्यासोबत होते विजयसिंह होते अनेक लोक होते. म्हणजे मला दोन्ही बाजूनी बघत होतो की जे दादा होते त्यांना याच्यात असतात, त्यामुळे त्यांची प्रकृती ही ठीक नसली तरीसुद्धा असते नेते या ठिकाणी आणि त्याच्याशिवाय दोन्ही बाजूने जात असताना अक्षरशः हजारो शेतकरी की ज्यांना मी ओळखतो आणि वयस्कर भाजी त्यांची अलीकडे बऱ्याच वर्षात जात नाही पण त्यांना या संबंधीचं औत्सुक्य आहे आणि म्हणून ते या सगळ्या कामात सहभागी आले त्याचा मला आनंद आहे. जसं मी मराठी सांगितलं की या सवन प्रदर्शनामध्ये तरुणांची संख्या मोठी जशी आहे तसे उडी झाले लोकसुद्धा आश्चर्य काही नवीन बदल होतात ते जाणून घेण्याचा संबंधी प्रयत्न करतात हे अत्यंत जवळचे वाढू आहे. साहेब, शेतीमध्ये करणार आहे त्याच्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांना कशा पद्धतीचा फायदा होऊ शकतो? अतिशयच्या संबंधीचं सूत्र हे आता जगात स्वीकारलेलं आहे. त्याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत. आता गुजरात शहरात वारामतीला आणि IBM नावाची एक जगातली होती कंपनी त्याचा प्रमुख लोकांना बोलवले आणि त्यांच्या मार्फत आम्ही वेगवेगळ्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत
त्यांना या नवीन तंत्रज्ञानाच्या संबंधीचं मार्गदर्शन करणार आहोत. जो विद्यार्थी UN एखाद USAला बसत असेल तर तो त्याचा कोर्स पूरा करावा. पण UNचा सुद्धा एक आठवड्यातनं 2 तासाचा कार्यक्रम त्यांनी त्याही ठिकाणी करावा. त्याच्यामुळं त्याचं स्वतःचं ज्ञान हे वाढेल आणि त्याची उपयुक्तता तुझ्या मार्केटमध्ये काम करायला किंवा नोकरी वागायला ते अधिक उपयुक्त होईल. याच्यामध्ये 4 फॅक्टर्स प्रामुख्याने आहेत. त्याचे 2 फॅक्टर्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स, दुसरं डेटा सायन्स. आज जगामध्ये या दोन्ही तंत्रज्ञानाला प्रचंड मागणी आहे आणि ही 2 आणि इतर 2 असे 4 कोर्सेस उद्यापासून सुरू होणार आहेत. कृषी विकास प्रतिष्ठान असेल, वाराणसी असे विद्या प्रतिष्ठान असेल, सोयसर कारखाना, वायगाव साखर कारखाना यांचे महाविद्यालय असतील. याशिवाय पुणे जिल्ह्यातल्या अनेक संस्था किंवा रेल शिक्षण संस्थेसाठी एक मोठी संस्था अशा अनेकांना आम्ही याच्यामध्ये सहभागी करून घेतो आहे. त्याचा हेतू आहे की डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही नवीन टेक्नॉलॉजी आज दुनियेमध्ये आज सुद्धा यायला लागली आणि त्याचा उपयोग नव्या पिढीला होतो आहे. त्याची सुरुवात आपणही आपल्या भागात करावी या हेतून हा कार्यक्रम हातावरी घेतलेला आहे. जे लोक येतात पाहायला ते जर आपण पाहिलं तर माझ्यावरच्या 80% लोक हे तरुण होते, नवी पिढी होती. आणि नवी पिढीच्यामध्ये या टेक्नॉलॉजीच्या संबंधीचे असतात की दिवसेंदिवस वाढते आणि त्याचं एक उत्तम रक्षण या ठिकाणच्या उपस्थितीच्या माध्यमातून आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून हा जो काही कार्यक्रम हातामध्ये एक कृषी विकास प्रतिष्ठानाने गेले अनेक वर्ष घेतला तो अतिशय उत्तम आहे. त्याला प्रतिसाद चांगला आहे आणि शेवटी नुसता प्रतिसाद नाही तर या नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग तो शेतकरी आपल्या स्वतःच्या शेतामध्ये घेऊन उत्पादन वाढी या कामामध्ये लक्ष देतो ही अत्यंत दुर्मिळ सेवा आहे. 4 दिवस झाले भेट दिलेली आहे, नाविन्यपूर्ण सेजनसंदर्भात शेतकऱ्यांना काय संधी दिली? जबरदस्ती दिसतात की राज्याच्या जवळपास 34 जिल्ह्यातले लोक या ठिकाणी आले. म्हणजे कालपर्यंतची माहिती मी सांगतोय, आजची माझ्याकडे नाही. आणि जवळपास 7 ते 8 राज्याचे महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक या ठिकाणी आले. संख्या कमी असेल पण ते इथं आलीच नाही, काही पाहून गेले. इथं जे काही दाखवलेलं आहे ते कृषी विकास प्रतिष्ठानच्या स्थापनेच्या काळात आम्हा लोकांच्या मनामध्ये एक गोष्ट होती की नवीन तंत्रज्ञान जे काही जगामध्ये देशामध्ये येतं ते सहजपणानं शेतकऱ्याच्यापर्यंत पोचवलं पाहिजे. आणि ते पोचत असताना कुठेही भाषण देऊन लेक्चर देऊन ते पोचवण्याच्या ऐवजी प्रत्यक्षपणानं त्या तंत्रज्ञानाचा वापर फील्डवर करून त्याची उपयुक्तता पिकाच्या वृद्धीमध्ये किती आहे हे बघता येईल या पद्धतीनं हे करावं हा विचार त्यावेळेला मांडलेला होता. आणि तो विचार गेले काही वर्ष या ठिकाणी अतिशय चांगल्या दिसलेल्या कृतीमध्ये आणलेली दिसतो. हे प्रदर्शन मला नक्की सांगता येणार नाही की हे किती आहे, पण जर 2 वर्षांनी काही ना काहीतरी हे नवीन उपक्रम या ठिकाणी घेतले जातात. आणि अलीकडं राजेंद्र पवारांनी या कामाची सूत्र हातात घेतल्याच्या नंतर त्यांनी हे काम अधिक मोठ्या प्रमाणावर कसं करता येईल याच्याकडे बारकाईने लक्ष दिलं. आणि ते आणि त्यांचे सगळे विश्वस्त जे टीम आहे त्यांनी अतिशय मेहनत करून एक उच्च दर्जाचं या ठिकाणी प्रदर्शन आयोजित केलेलं आहे.
राजकीय किंवा सामाजिक आंदोलन झाली, परंतु ब्रजभूषण सिंग यांच्यावरती लैंगिक शोषणाचा आरोप जो आहे तो करण्यात आला. 265 टन झालं होतं तुमच्या वेळेपर्यंत अन्नधान्याचं उत्पादन, पण हे जेनेटिकली मॉडिफाईडचा जो विषय आहे तो आपण कधी हातात घेऊ शकू आणि काय होईल त्याच्यात? पण त्याला परमिशन देत नाहीत ना, त्यामुळे पुढचं सगळं संशोधन असं आहे की काही जीएम गहू त्या संबंधीचं मार्केट मध्ये एकच आहे की सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला की जीएम मंजूर करायचा नाही. आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर मी भाष्य करू इच्छित नाही, पण हा निर्णय उत्पादन वाढीच्या दृष्टीनं आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीनं चिंताजनक असा वर्गाचा हा निर्णय. जे काही तंत्रज्ञान नवीन येतं ते जाणून घेतलं पाहिजे, त्याची उपयुक्तता असेल तर त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. आता साधी गोष्ट आहे, या देशामध्ये खाद्य तेल कमी, आपण खाद्यतेल आयात करतो. कुठून आयात करतो? अमेरिकेवरनं करतो, ब्राझीलवरनं करतो. आणि काय करतो? जे सोयाबीनपासून तयार केलेलं तेल, सोया ऑइल, ते आपण आयात करतो. आज ब्राझीलमध्ये आणि अमेरिकेमध्ये सोयाबीन जे पीक घेतलं जातं ते जीएमचं आहे, म्हणजे तिथल्या लोकांनी पीक घेतलं, त्याचं तेल तयार केलं तर ते आम्हाला चालतं. आणि इथल्या शेतकऱ्यांनी जीएमचा वापर करून जर सोयाबीन घेतलं तर त्याला परवानगी मिळत नाही. हा विरोधाभास आहे, पण त्याच्यासंबंधी हायएस्ट लेवलला निर्णय झालेत, बघूया काय होतं.